नमस्कार, मी आनंद आंबेकर. देदंकाच्या नव्या भागात मी आपलं स्वागत करतो. आजचा विषय आहे महायुती आणि महाविकास आघाडीच्या निवडणूक तयारीची आणि नियोजनाची. महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकपूर्व ज्वर शिगेला पोचतो आहे. वरिष्ठ नेत्यांचे महाराष्ट्र दौरे, भेटीगाठी, जागावाटपावर चर्चा, मुख्यमंत्री चेहऱ्यावरून खल, आरोप प्रत्यारोप, हे सारे राजकीय रंग महाराष्ट्र सध्या अनुभवत आहे. लोकसभा निवडणुकीची बूस्ट मिळालेली महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीपर्यंत हा मोमेंटम टिकवून ठेवेल असं वाटत असतानाच मुख्यमंत्र्यांचा चेहरा आणि जागा वाटपावरून आघाडीत तिढा वाढतो आहे. घटक पक्षातील नेते विरुद्ध दिशेला पळत आहेत. इकडे मात्र महायुती मोठ बांधण्यात यशस्वी होताना दिसत आहे. लोकसभेचा पराभव विसरून महाराष्ट्र सर करण्यासाठी महायुतीनं चांगलीच कंबर कसली आहे. भाजपचं सूक्ष्म नियोजन, शिंदे सेनेकडून सरकारी योजनांचा होत असलेला प्रचार आणि भाजपच्या सुरात सूर मिसळत आखली जात असलेली रणनीती, यामुळे महायुतीनं चांगलाच वेग पकडला आहे. अजित पवार अजूनही भगव्या रंगात रंगले नसले तरी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांची मुंबई विमानतळावर बैठक घेऊन अजित पवार यांना घेऊनच महायुती निवडणूक लढविणार असल्याचं स्पष्ट केलं. जागा वाटपाच्या कोड्याची मास्टर की या तीनही नेत्यांना ते देऊन गेलेत. त्यामुळे आता महायुतीतील जागा वाटपाचा तिढा सुटून पुन्हा नव्या जोमानं निवडणूक पूर्व नियोजनाला अंतिम स्वरूप देण्यात येईल असं चित्र आहे. महाराष्ट्रात नितीन गडकरी हे भाजपचे संकट मोचक ठरू शकतात हे हेरून भाजपनं नवी खेळी खेळली आहे. निवडणूक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वात होत असली तरी नामदार नितीन गडकरी यांना विशेष प्रचारक म्हणून नेमले आहे. महाराष्ट्रात गडकरींचा चेहरा सर्वमान्य आहे, यामुळे गडकरींचं नाव पुढे करून भाजपनं नवा पत्ता टाकला आहे. निवडणूक नियोजनाची धुरा ज्या चार खांद्यावर आहे त्यात फडणवीस, गडकरी यांच्यासह बावनकुळे आणि रावसाहेब दानवे यांचा समावेश आहे. बावनकुळे आणि दानवे यांचा समावेश करून भाजपनं ओबीसी आणि मराठा असा समतोल साधत परिपक्व राजकारणाचा परिचय दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सरकारच्या योजनांची मार्केटिंग प्रभावीपणे करत आहेत. लोकसभेतील पराभव हा सरकारी योजनांच्या प्रचाराने झाकला जाऊ शकतो. काही प्रमाणात या योजनांचा प्रभाव मतदारांवर पडून विधानसभेत यशाला गवसणी घालू शकतो, हा त्यामागील उद्देश आहे. लोकसभेपूर्वी शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या माध्यमातून तीनही नेत्यांनी जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा फारसा परिणाम झाला नाही. आता जाहीर केलेल्या योजनांचे स्वरूप वेगळे आहे. थेट लाभाच्या या योजना आहेत. या योजना भविष्यातही सुरू राहतील हा विश्वास देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचंड मेहनत घेत आहेत. आजपासून तर लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या कुटुंबापर्यंत मुख्यमंत्री पोहोचणार आहेत. एका आठवड्यात 1 कोटी कुटुंबापर्यंत पोहोचून सरकारच्या 10 योजनांचा प्रचार ते करणार आहेत. इकडे फडणवीस, शिंदे विधानसभा काबीज करण्यासाठी जीवाचं रान करत असताना अजित पवारांचं काहीतरी वेगळं सुरू आहे. त्यांची भूमिका संभ्रम निर्माण करणारी ठरत आहे असं वाटत असताना गृहमंत्री अमित शहा यांची एंट्री झाली. मुंबईतल्या दिवसभराच्या अमित शहा यांच्या कार्यक्रमात अजित पवार कुठंही नव्हते, त्यामुळे जनमानसात जाणारा संदेश महायुतीसाठी धोकादायक ठरू शकतो हे ओळखून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विमानतळावर बोलावून घेण्यात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत अमित शहा यांनी सुमारे 45 मिनिटं चर्चा केली. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊनच विधानसभा निवडणुकीला सामोरं जायचं आहे. मित्रपक्षांना सन्मानजनक जागा देण्यात येतील, प्रत्येक पक्षाचा सन्मान राखला जाईल हा विश्वास अमित शहा यांनी दिला. महत्त्वाच्या सूचना दिल्या, जागा वाटपाचं सूत्रही सांगितलं. अमित शहा यांच्या या सूत्रावर लवकरच सहमती होईल असा विश्वास तीनही नेत्यांना आहे. एकंदरच काय तर महायुतीनं विधानसभा निवडणूक सिरियस घेतली आहे. कुठलीही चूक त्यांना आता करायची नाही, त्या दिशेनं त्यांची तयारी सुरू आहे. इकडे महाविकास आघाडीत शरद पवार सोडले तर कुणीही सिरियस दिसत नाही. मुख्यमंत्री पदाच्या मुद्द्यावरून शिवसेना रुसली आहे असा मेसेज मतदारात गेलाय. तर दुसरीकडे काँग्रेसचे प्रत्येक नेते काहीतरी वेगळे स्टेटमेंट देत आहे, त्यांच्या समन्वय नाही असंही चित्र मतदारांसमोर आहे. हे मात्र महाविकास आघाडीला
धोक्याचं ठरू शकतं यात शंका नाही. शेवटी ही निवडणूक आहे. महायुतीच्या दृष्टीने प्रतिष्ठेची आणि महाविकास आघाडीच्या दृष्टीने अस्तित्वाची लढाई आहे. यात नियोजनाच्या आणि रणनीतीच्या दृष्टीनं या क्षणी महायुती आघाडीवर आहे एवढे मात्र निश्चित. मित्रांनो, विषय आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या प्रतिक्रिया सूचना कमेंट बॉक्समध्ये द्या. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आजच सबस्क्राईब करा. बघत राहा देशोन्नती न्यूज आणि दे दणका. नमस्कार.